भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ, भाजपला जबर धक्का. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच निवडणुकात उतरलेल्या BRS पक्षाला घवघवीत यश संपादन करण्यात आलेलं आहे. भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकतेच BRS मध्ये प्रवेश केला व आपल्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या आहेत. या 11 ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. चरण वाघमारे यांनी भाजपची चांगलीच कोंडी केली असून खासदार सुनील मेंढे, माजी आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाला जबर धक्का मिळालेला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांचा ग्रह जिल्हा असला तरी काँग्रेसला फारसं यश मिळालेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध BRS यांनाच आपले सरपंच निवडून आणलेले आहेत. तर भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ आल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना घाम फुटणार हे मात्र निश्चित. पहिल्या राऊंडमध्ये आम्ही 2 ग्रामपंचायती निवडून आणले आहेत. मोहाडी तालुक्यामध्ये 58 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 55 ग्रामपंचायतीमध्ये आमचे लोक लढले. काही ठिकाणी म्हणजे आम्ही कोणासोबत युती करून लढलो तर जवळपास 50 ठिकाणी सेपरेट BRS ची पॅनल आमची लढलेली आहे. आणि मला उम्मीद आहे की ज्या पद्धतीनं जे निकाल आता आमच्या हाती आलेले आहेत त्या निकालानुसार आम्ही 50%च्या वर ग्रामपंचायती मोहाडी तालुक्यात जिंकू. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सोबत संकेत पवार, गोंदिया, भंडारा.